दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. काल जवळजवळ 15,000 विद्यार्थ्या, त्यानंतर आता महिला पोलीस आपल्या ट्राफिक आणि पोलीस स्टेशनच्या पोलीस चौकीच्या सगळ्या महिला पोलीस या ठिकाणी येणार आहेत. त्या नर्सेसचा झाला, त्यानंतर असे वेगवेगळ्या माध्यमातून रोज उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. परंतु रोज महालक्ष्मीचं दर्शन घ्या आणि तुम्हाला नक्कीच पावणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवकडे सांगा की या ठिकाणी महत्व काय, तर हे दिल्यानंतर तुमच्यातलं एकदम कोणी बोला, मग आपण एक ग्रुप फोटो काढू. हे आहे लांबून घ्यावं लागतात, फक्त आवडतून या ठिकाणी तुम्हाला खास आम्ही आमंत्रण केलं आणि आपण सर्वजण आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी म्हणा. देवीचं दर्शन घ्यायचे परंतु काही कारण असतो ते येऊ शकत नाही, अशा लोकांचा आम्ही या ठिकाणी पहिल्या दिवशी आम्ही नर्सेसचा घेतला, त्यांचा एक दिवस ठेवलेला आहे. वृद्धाश्रममधल्या काही महिलांचा पुरुषांचा या ठिकाणी ठेवलेला आहे. एक दिवस राहतात अशा मुलींचा या ठिकाणी कन्या पूजन या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन हा सर देशपांडे या दोघांच्या हस्ते गेलो होतो. उद्या ज्योतिप्रिया सिंह मॅडम स्वागत, मी अमिता बाबी अग्रवाल यांना विनंती करतो, मी बाबींना विनंती करतो. आपला सामाजिक ऋण असतं, पितृ ऋण असतं, हे सगळं ऋण आपल्याला फेडावं लागतं. समाजासाठी काय वेळोवेळी त्याची आवश्यकताही असते, पण आपण शक्ती आहे ज्याला आपण जाणत नाही आहे की एक तरी शक्ती ह्यांनी दिलेली आणि आपण ते काहीतरी स्वरूप समोर असावं आणि मग त्याची भक्ती पूजा करावी म्हणून हे स्वरूप आपल्याला आता हा देखावा केला आहे. मंदिराला तसं सजवलं आहे असतील आणि ज्याच्यासाठी हा नवरात्री विचार असेल की हे करायला पाहिजे समाजासाठी. परंतु जिथं नागरिक लाईन उभे आहेत तिथपर्यंत आवाज जातो. परंतु त्यानिमित्ताने आम्हाला सगळ्यांना तुम्ही इथे एकत्र बोलवलं, आम्हाला हा आरती त्याच्यानंतर मला सगळ्यांची शुभेच्छा. त्यामुळे माझ्या कामाची माझ्यासोबत माझे जे महिला कर्मचारी आहेत पोलीस डिपार्टमेंट म्हटलं त्याची पण मान जाऊन मला त्याच्यातच धन्यवाद वाटला आणि मी खरंच तुमच्या सगळ्यांचे आभार की आम्हाला इथं बोलवलं तुम्ही. थँक्यू वैष्णवी. मला असं वाटतं काही महिला समोर सांगा सरस्वती मातेच्या बोलो. महालक्ष्मी माता की करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय महिषासुरमतिनी, हो दैशासुरमतिनी, सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी. जय देवी जय देवी त्रिभुवनी भोवनी पाता तुझैसे नाही, चारी शमले परंतु न बोलवे काही, साई विवाद करता पडलो प्रवाही. ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावसलो. नमस्कार, मी नीलम भारत गायकवाड, दत्तवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर. आज मला इथे महालक्ष्मी मंदिरामध्ये मला आणि माझ्या कर्मचारी आणि सोबत असणाऱ्या विविध क्षेत्रातल्या महिलांना इथे बोलवलं आणि आमचा सत्कार केला आणि देवीची आमच्या हातून पूजा करण्यात आली. याच्यासाठी मनापासून धन्यवाद आणि खूप आभारी आहे. खूप छान वाटलं आम्हाला की आम्हा सगळ्या महिलांना एवढ्या चांगल्या पावन दिवशी सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांच्या हस्ते देवीची पूजा केली. खूप छान. मी अमिता अग्रवाल, विश्वस्त महालक्ष्मी मंदिर. आम्ही आज या ठिकाणी महिला पोलिसांचं सत्कार केलं आहे. त्याच्यामागे आमची भावना एवढीच होती की महिला असून ते आज समाजाचं खूप मोठं कार्य करता आहे आणि फक्त घर सांभाळून आम्ही राहतो पण ते घर पण सांभाळतात आणि बाहेर पण चांगले वाईट सगळे लोकांशी वाद विवाद घालून पण त्यांना ते उभे राहतात त्यांच्या पायावर आणि खूप समाजाची सेवा करतात, मदत करतात. आता मागं जे विडंबना आली होती पुण्यात तेव्हा यांनी खूप लोकांचे प्राण वाचवले आणि त्यांचं खरोखर कौतुक करावं म्हणून आम्ही आज हा उपक्रम साजरा केला.